नमस्कार, शंभर दिवसांच्या वाचन अभियानामध्ये आज आपण वाचूयात दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र आणि या ऋतुचक्रामधील मायावी माघ या माघ महिन्याबद्दल आपण आता वाचूया, कारण आता माघ महिना चालू आहे आणि आज दुर्गा भागवतांचे जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण हे वाचन करूयात। माघाचा महिना लागला, सकाळची उणे वाढीस लागलेली आहे, पण झाडांच्या सावल्या पाने गळतीस लागल्यामुळे पूर्वीसारख्या भरदार राहिलेल्या नाहीत। हवा कुंद व धुंद आहे, धुक्याचा रंग सर्वत्र भरून राहिलेला आहे। झाडाच्या उघड्या बोडक्या फांद्या, पानांचे तपकिरी पिवळ्या छटांचे विशीर्ण रंग, तो भकास सुकेपणा, एक प्रकारचा चमत्कारिक अस्ताव्यस्तपणा कुठेही पहा तुम्हाला दिसेल। तरी पण थंड वातावरणामुळे उन्ह विशेष आल्हाददायक वाटू लागल्यामुळे एकंदर देखावा उदास वाटत नाही, हे मात्र खरं। थंडीच्या उत्तेजकपणामुळे ही विशीर्णता, उत्तरोत्तर वाढत जाणारी शुष्कता पुढे येणाऱ्या वसंत वैभवाची पार्श्वभूमीच होय, हे मनाला आतून सारखे जाणवत असते। कोमल पल्लवांवर, पुष्प बहारांवर मोहित होऊन बाकीचे काही पाहू न शकणारी नजर आता चौकडे सौंदर्याच्या सुफलतेच्या आशेने फिरू लागते। वर्षाकाळात तर हिरव्या रंगाच्या गर्द लाटांनी दृष्टीचा पल्ला अगदीच आखूड केला होता, ढगांमुळे आकाशही किती ठेंगणं वाटत होतं, पण आता हा हिरवेपणा उडत चालला। हिरवा रंग आंबा, चिंच, वड, फणसांचा दिसतो आहे तो अपवाद म्हणूनच। बाकी झाडावरची पाने बरीचशी मातकट झालेली आहेत। या रंगात झाडाच्या काळ्या कबऱ्या खडबडीत फांद्यात स्वतःचे म्हणून जे चिवटपण व सामर्थ्य प्रतीत होते ते नसते। पाने सर्वस्वी ऋतूंच्या अधीन, मातीच्या स्वाधीन अशी असतात। जिथवर मातीचा ओलावा मिळेल तिथवर हिरव्या रंगाने नटायची, डुलायची। जोवर माती ओलाव्याने फुगलेली, मऊ झालेली, तोवर यांचा वर, पण ती मातीतच सुकली। तिचा वरचा थर संकोचला की मग तिचा सारा ओलावा मुळांना पोसण्याकडे खर्च होतो। थंडीच्या माऱ्यात धरणी आपले औदार्य आखडून घेते। निसर्ग जितका उधळ्या तितकाच कंजूष आहे। पाण्यात वाहणारा रस आता रोकला जातो।